ठाकूर, ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ आपण सर्वजण मला ओळखता. आज दिवाळी 12 नोव्हेंबर 2023 आज आणि लक्ष्मीपूजन आहे. आपल्या सर्वांचं पण लक्ष्मीपूजन झालेलंच असेल आणि आपल्या सगळ्यांना कालच व्हिडिओ शेअर केला होता की मुहूर्त आपला काय असायला पाहिजे. ज्या मुहूर्तावर तुम्ही लक्ष्मीपूजन करताना त्या टाईमला तुमच्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहत असते. मी नेहमी सांगत असते की मुहूर्तावरती लक्ष्मीपूजन करा. सर्वात आधी तर आपल्या सर्वांना लक्ष्मीपूजनच्या म्हणजे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. लक्ष्मी माता आपल्या सगळ्यांची दरिद्रता दूर करो. आणि मी अशा प्रकारे लक्ष्मीपूजन केलेलं आहे, आपण सर्वजण बघू शकता. सर्वात आधी मी चांदीचा कळस जो घेतला होता, जो आपल्या सर्वांसोबत शेअर केला होता, तर ओरिजिनल मी चांदीचा घेतलेला आहे. त्याची स्थापना केलेली आहे. नारळ म्हणजे श्रीफळ ठेवण्याची गरज असते. आणि असं म्हटलेलं आहे, मी सागरामधनं लक्ष्मी माता निघाली होती, पाताळामधनं, सागरामधनं, भार्गवीच्या रूपामध्ये. तर भार्गवीच्या रूपामधलीच लक्ष्मी आज मी माझ्या घरी स्थापन केलेली आहे. तुम्ही बघू शकता, जल आहे, मोठ्या चांदीचा कलश आहे, त्याच्यावरती श्री यंत्र आहे आणि लक्ष्मी माता आहे. खूप सुंदर प्रकारे तिची फिनिशिंग आहे. आणि आपल्या अष्टलक्ष्मी माता आहे आणि बदमाशे वगैरे कुबेर भगवान हे तर आपल्या सगळ्यांच्याच पूजेमध्ये असतात. तर अशा प्रकारे मी लक्ष्मी माताची आज पूजा केलेली आहे आणि बरोबर मुहूर्तावरती झालेली आहे. मी पण आशा करते की आपल्या सर्वांची सुख समृद्धीचीच दिवाळी जात असेल. आणि बघा, कधीही लक्षात घ्या, लक्ष्मी केव्हा आपल्या घरी स्थिर राहते, जेव्हा आपल्या घरातल्या लक्ष्मीचा आदर आणि सन्मान होतो. तुम्ही जर म्हणणार मी घरातल्या स्त्रीला मान सन्मान देत नाही, पण तुमच्याकडे कधीच लक्ष्मी राहणार नाही. म्हणून सांगते, कशीही असो, आजच्या दिवशी तरी तुमच्या घरच्या लक्ष्मीची थोडीशी तारीफ करा. त्याच्यानुसार काय होईल की तुम्हाला, खरंच सांगते, तुमची लक्ष्मी खुश तर तुमची लक्ष्मी केल्या लोकांची ही पण खुश राहील. तर परत एक वेळा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.